नमस्कार, मी ऋतुजा, मायभूमी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संजय जाधवांनी खासदारकीचा राजीनामा का दिला होता? मित्रांनो, परभणीचे खासदार यांनी आपल्या मतदारसंघातील विविध उपक्रम राबवून कशी राजकीय बांधणी केली हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. आता पाहूया त्यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास. 2016 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून वधू पित्यांचे आशीर्वाद घेतले. बाळासाहेब कन्यादान योजनेच्या मदतीने त्यांनी 333 जोडप्यांचे लग्न करून दिले. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. परभणीत पासपोर्ट कार्यालय आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संजय जाधव यांचा वनभोजनाचा कार्यक्रमही राज्यभरात प्रसिद्ध आहे. यात कोणतेही आचारी वाढपी न लावता ते सर्वांच्या समावेशाने वनभोजनाचा कार्यक्रम घेतात. त्याचा लाभ हजारो नागरिक घेतात. सामाजिक भान ठेवून संजय जाधव यांनी ज्योती गवते या मॅराथॉन पटूला स्वखर्चाने केनियाला प्रशिक्षणासाठी देखील पाठवले होते. मित्रांनो, दोनदा आमदार राहिल्यानंतर 2014 उद्धव ठाकरे यांनी बंडू जाधव यांना लोकसभेची संधी दिली. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा 1.25 लाख पेक्षा जास्त मतधिक्क्यांनी पराभव केला होता. 2019 शिवसेनेने पुन्हा त्यांनाच संधी दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टिकेकर यांचा 42,199 मतांनी पराभव केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा 42,199 मतांनी पराभव केला होता. खासदार झाल्यानंतर बंडू जाधव यांनी आपल्या मतदारसंघाशी संबंधित रेल्वे मार्गाचा प्रश्न हिरिरीने मांडला. मानवत परळी या सेवेसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नांदेड पनवेल रेल्वे सुरू झाल्यानंतर परभणीतील व्यापाऱ्यांची सोय झाली. असे सर्व काही सुरळीत सुरू असतानाच 2020 त्यांनी स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांच्याकडून शिवसेनेची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मित्रांनो, जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे अशासकीय प्रशासकीय मंडळ नेण्यात आले होते. जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसतानाही ही नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिवसैनिकांसह बंडू जाधव यांच्यामध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु त्यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि यांच्यात समेट झाल्याने या प्रकरणावरती पडदा पडल्याचे म्हटले जाते. अर्थातच बंडू जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही आणि ते खासदार म्हणून कायम राहिले. नंतर जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला, तो त्यांनी फेटाळून लावला. आपल्याला जीवे मारण्याची धमकीचे फोन येत असून त्यासाठी 1 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची तक्रार परभणी पोलिसात देऊन त्यांनी खळबळ उडून दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी तपासणीचे आदेश दिले. परंतु नंतर हे प्रकरण मागे पडले. मित्रांनो, संजय जाधव यांची बायोग्राफी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.